नमस्कार आज आपण बनवणार आहोत तवा पिझ्झा तवा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा बाजारासारखी चव कशी येते ती आता आपण सर्व बघून घेणार आहोत खूपच छान लागतो हा पिझ्झा तर एकदा घरी करून बघा तर पिझ्झासाठी काय काय लागणार आहे ती सामग्री आता आपण बघून घेऊ तर एक उभी चिरलेली शिमला मिरची कांदा कापून घेतलेला आहे पनीर आहे आणि चीज आहे एक रेडिमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे पिझ्झा बेसवर एक चमचे आपण सेजवान चटणी टाकून घेणार आहे आणि त्यातच एक चमचा मेयोनीजसुद्धा टाकून घेऊ आणि दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पिझ्झा बेसवर छान असं लावून घेऊ आपण आता आपलं छान असं लावून झालेलं आहे आपण त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरणार आहे आता आपण त्याच्यावर कांदा ठेवून घेऊ भाज्या आपल्या आवडीनुसार असतात आपल्याला अजून काही त्याच्यात ॲड करायचं असेल तर आपण करू श करू शकता छान असा कांदा भुरभुरून झाला की आपण त्याच्यावर शिमला मिरचीसुद्धा लावून घेणार आहे आपण ह्याच्यात मक्क्याचे दाणे किसलेला गाजर आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो शिमला मिरची अशीच छान ठेवून घ्यायची त्याच्यावर आपल्याला हवं असलं तर आपण टमाटरसुद्धा टाकू शकतो आता शिमला मिरची ठेवून झालेली आहे आपण पनीरचे तुकडे असे चारी बाजूला लावून घेणार आहे त्याच्या पनीर किसून टाकला तरी चालतो पण असे उभे कापसुद्धा छान लागतात त्याच्यात भाज्या आपल्या आवडीनुसार आहेत आपण जेवढे जास्त टाकणार तेवढा स्वाद छान येतो आता आपण त्याच्यावर मिक्स हब्स आहे सुद्धा टाकून घेऊ मिक्स हब्स टाकल्यामुळे आपल्या पिज्याला छान अशी चव येते त्यातच आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे जर आपल्याजवळ चिली फ्लेक्स नसेल तर आपल्याजवळ लाल मिरच्या असतात ना त्या अशा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आणि त्यासुद्धा टाकू शकतो आता आपल्याजवळ किसलेलं चीज आहे तीसुद्धा आपण छान असं भरभरून घ्यायचं चीज आपल्या आवडीनुसार आपल्याला जास्त हवं असेल तर आपण जास्त टाकू शकतो मोजरीला चीज आहे हे बाजारात असाच किसलेला मिळतो पिझ्झाच्या चारी बाजूनी छान असं चीज टाकून घ्यायचं आता आपलं चीज टाकून झालेलं आहे आणि गॅसवर पेनसुद्धा गरम झालेला आहे आपण आपला पिझ्झा त्यात ठेवून घेणार आहे आता पिझ्झा ठेवून गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं त्याच्यावर म्हणजे चीज छान असा मेल्ट होतो आता तीन ते चार मिनटं झालेले आहेत आता आपण एकदा उघडून बघून घेऊ तर बघू शकता छान असं मेल्ट झालेलं आहे पण आपण खालूनसुद्धा पिझ्झा बेस छान असा भाजायचा आहे म्हणून थोडंसं तेल टाकून घेऊ आणि परत दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघून घेऊ तर बघू शकता चीज आपलं किती छान मेल्ट झालेलं आहे आता आपण पिझ्झा एका डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता आपला पिझ्झा छान असा रेडी झालेला आहे खूपच छान दिसतोय आता आपण त्याला गरम गरममध्येच कट करून घेणार आहे पिझ्झाचे चार भाग करू तर रेडी आहे आपला पिझ्झा एकदा घरी करून बघा कसा लागतो तवा पिझ्झा